बातमी ठाण्यातून आहे। ठाण्यामध्ये शिंदेगट विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा नवा संघर्ष पाहायला मिळतोय। खारेगाव उड्डाण पुलावरच्या आव्हाडांच्या नावाचा बोर्ड पालिकेने हटवलेला आहे। शिंदेगटाच्या दबावामुळेच बोर्ड हटवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्याला लागूनच हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे शिंदेगट विरुद्ध जितेंद्र आव्हाड हा संघर्ष गेल्या काही दिवसात सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता खारेगाव उड्डाण पुलावरच्या आव्हाडांच्या नावाचा बोर्ड पालिकेने हटवल्यामुळे पुन्हा एकदा हा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। शिंदेगटाच्या दबावामुळेच हा बोर्ड हटवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। तर जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ट्वीट असं आहे की किती हे सुळ्याचं राजकारण, कळव्याच्या पूर्वेला आमदार निधीतून कामं केलेली आहेत असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। त्या कामांचा उल्लेख असलेला एलईडी बोर्ड आमदार निधीतूनच लावण्यात आला होता। आज सकाळी पालिका अधिकारी मनीष जोशींच्या नेतृत्वात बोर्डची मोडतोड करून तो काढला गेला। असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। आमदार निधीतून जी विकास कामं केली, आमदार निधीतून जो बोर्ड लावलेला होता तो बोर्ड काढून टाकण्यात आलेला आहे आणि त्यावरून आता जितेंद्र आव्हाड विरुद्ध शिंदेगट असा सामना ठाण्यामध्ये पाहायला मिळू शकतो। खारेगाव उड्डाण पुलावरती हा बोर्ड लावलेला होता, जितेंद्र आव्हाड यांचं नाव लिहिलेलं होतं, संकल्पना त्यांची होती अशा आशयाचा हा बोर्ड होता। हा बोर्ड काढून टाकण्यात आलेला आहे। अपडेट जाणून घेऊयात, अक्षय भाटकर आपल्याला अधिक अपडेट देतील। अक्षय, या बोर्ड काढण्यामुळे आता वादाचा नवा अंक सुरू होणार आहे असं दिसतंय। नक्कीच त्याचं कारण सांगितलं आपल्याला की म्हणजे आज जो बोर्ड आहे तो बोर्ड त्या ठिकाणी अनधिकृतपणे लावण्यात आला होता अशा प्रकारची तक्रार आहे महापालिकेकडे होती असं सांगण्यात आले। मात्र आव्हाड जितेंद्र आव्हाड यांनी ज्या प्रकारे ट्विट केले त्यांनी एका अधिकाऱ्याच्या नावाने सांगितलं की त्या अधिकाऱ्याला परंतु एक कॉल आला आणि त्या कॉलच्या नंतर त्यांना ही कारवाई करावी लागली असं या अधिकाऱ्याने त्यांना सांगितलं। त्यामुळे इथूनच यामध्ये आता नवीन एक वाद सुरू झालेला आहे आणि या वादात नवीन एक वाद सुरू झालेला आहे आणि या वादाचा आता कुठपर्यंत जातो हा हे बघावं लागणार आहे। याच्या आधीच राष्ट्रवादी आणि शिंदेसेना याच्यामध्ये आधीच खूप मोठ्या प्रकारे खूप मोठमोठ्या घडामोडी झालेल्या आहेत। अक्षय, काही तांत्रिक अडचणींमुळे तुझा आवाज पोहोचू शकत नाहीये, पण अनधिकृतरित्या हा बोर्ड लावण्यात आला होता असं कारण पुढे करण्यात आलं आणि त्यामुळे हा बोर्ड काढून टाकण्यात आला अशी माहिती मिळते। अक्षय, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।